आणि आता बातमी पुण्यातून. पुण्यातल्या अतिरेक्यांच्या चौकशीमध्ये बॉम्बस्फोटाचा कट उघड. अतिरेक्यांच्या पोलीस कोठडीमध्ये 11 ऑगस्ट पर्यंत वाढ. घातपात प्रकरणी एटीएसनं 4 दहशतवाद्यांना अटक केलेली आहे. त्यांची पोलीस कोठडीची मुदत शनिवारी संपुष्टात आल्यानंतर त्यांना विशेष अतिरिक्त न्यायाधीश VR कसरे यांच्या न्यायालयात दहशतवाद विरोधी पथकाकडून हजर करण्यात आलं. यावेळी न्यायालयानं संबंधित 4 आरोपींच्या पोलीस कोठडीमध्ये 11 ऑगस्ट पर्यंत वाढ केली आहे. आज चौघांना प्रोड्यूस केलं होतं, त्याच्यात जो बडोदेवाला आहे त्याला 11 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी होती, त्याच्यामुळे या चौघांची पोलीस कस्टडी 11 तारखेपर्यंत वाढवली आहे. यांच्याकडे काही स्फोटकं सापडली आहेत, त्याच्यानंतर हे बँड जे टेररिस्ट आउटफिट्स आहेत तर त्यांचे सदस्य आहेत असं आलेलं आहे. बँड टेररिस्ट आउटफिट्समध्ये ISIS आणि अलसुफा या दोन आउटफिट्सचं नाव रिमांड रिपोर्टमध्ये ATS ने दिलेलं आहे.